झाल सारे झाले इथे गोळा कम धाम नको या चट्टा उपर डोळा गडबड घोटाळा करतो तो शाळा गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा करत्यात खोड्या न घालत्यात कार्या अंगावर आल्यावर मारत्यात उड्या काळीच सशाच भिडत्यात वाघाला सांगत्यात शाबाशी खाऊन टोला लगत नाही यांच्या कुणी नादी अतून फटके वरून खादी अशी ही अशी यांची अजब दोस्ती अशी गौरंग मस्ती अशी गौरंग मस्ती अशी गौरंग मस्ती सरपंच घरचं खाऊन खाऊन तुम्हाला ते फार चव गेली हो ते श्रावण झाल्यापासून बाहेर खाता येणं काय होणं नंदनवनला नंदनवनला काय तुम्हाला पॅराडाईजला बी नव्हतो पण एवढा चातुर्मास्य संपू द्या असू द्या ना श्रावण आपल्याला व्हेज खायचंय नंदनवनला काय व्हेज पण काय कमी आहे काय नाही नाही व्हेज व्हेजच खाऊ मग बघा लावा हिरशेटला पण मला आहे ना ते पनीरचं नाही का ते पनीर मध्ये असं इकडून ते गज घोषित येत आणि तिकडून काळीत येत आणि ते भाजत येत ते आवडत कबाब खायचाय त्याला पनीर कबाब जायचं घ्या फोन वाजला काय करतो रे इकडे काय तू घरी गेलाच नाही का दिवस हा बोला ना पाहुणे काय बोलाय दिवसाने आठवण आली आता गावात तर काय स्थळ नाही बरं का तसं काय पुरीचं वय काय 22 वर्षाचं आहे का बरं 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 नाही आपल्या गावात काय असं पोरगं नाही ना इकडं वयात आलेलं असं एवढ्यात पाहण्यात काय करते पोरगी पोरगी काय घरी घरीचे पोरगी शिक्षण संपलंय हा 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 लग्नाचं तिथं वाटोळ करायचं का मला ए शांत बसार फोन तर हो दे संपू दे माझा काय म्हणता अरे असं आहे का हाय राव एक आहे मग हा एक साजेसच आहे बरं 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 हा या तुम्ही या कधी बोलवायचं मी काय नादी लागला त्याला खरंच फोन बरं एक तासात या एक तासात हा खरंच पाहून फोन होता अहो आपले ना एक सोयरे आहेत ना त्यांच्याकडे पोरगी पोरगी जरा थोडीशी अशी आहे तर ते म्हणले बघा मग याच्याकडे लक्ष गेल्यावर मला जरा वाटलं काय करायचं तुम्हाला आहे का गॅरंटी बायको नादीर म्हणून मला नाही बघ गॅरंटी मला लग्न करायचं राव सर पण चांगली सुनी ना आता घरी राव तुम्ही काय बोलता असं अभद्र जाऊ दे आता बोली लयचे ना बघू आता काय होतंय ते चांगली सांभाळशी ना बायको पण मी लग्न जमितोय मॉकर खड्ड्यात घालशील मला त्यांच्या गोड्यातल्या एवढ्या गाई म्हशी सांभाळतो एक बाई सांभाळता नाही यायची मला सरपंच तुम्ही जबाबदारी घेताय म्हणून मी पाहुण्याला येऊन देतोय नाही तर माझा याच्यावर भरोसा नाही याच्याकडे चार जणांना जर सांभाळायला दिले ना संध्याकाळी दोन जणांना घेऊन येतो आणि दोन जणांना मला दुसरे कोणता आणावं लागेल हे दर 100 रुपये दाडी बिडी करून ये जरा हा चकाचक तासाच्या आत ये नाही तर पाहुणे कवर यायचे तू यायचा नाही पण हा हाय टिले आहे जा चला वाघरावरी कट मारू नका चांगला ये चला तयारी करू चटई बिटई टाकू घरी चला आयल कामले दोन तीन दिवस झाले वाटले डंबरासारखं झाल्या आता गोळ्या घेतल्या जरा बरं वाटत असते गोळ्या घेतल्या विन बरं माझं लवकर जाऊन यायचं प्रिय केळ बिळ खा ना जरा केळाने पण बरं वाटतं बरं म्हणजे वगळ एकदम पातळच एकदम काय विषय नाही भैया पहिली 100 नोट माझ्या हातामध्ये घंटू अरे ये बा इकडे ये एवढ्या आनंदाच्या बारा तू कुठं चालला मी चाललो दाढी करायला यायचं का आता आम्हाला दाढी दिसते का तुला कुठं बघ ना बॉकड बा बस बस करायची भाऊ मी कटलाईन वगैरे मारलेली राहू दे दाडी सारखी केस सारखा त्याची काय विषय आले खुश भाई तू अरे आज ना आम्हाला बघायला पाहुणे येणार आहे का बोलतो सरपंचाने ना सोयरी फिक्स केली मी सरपंचाने 100 रुपये दिले त्यांनी दाढी करून ये मग आता टिल्याकडे जातो दाढी मसाज बिसाज सगळं करून येतो चालला काय घंटे थांबून त्याला जरा तुला काय समजत का नाही लग्न जमणार त्याला गडंगणार बिडंग काय नाही बोला मला टाईम नाही एक तास येणार आहेत ते हा होय ऐक ना हा तसं पण त्याचं कुठं लग्न होणार आहे नीट बोला तू चिंपांजी तोंडाच्या दाबळ आउट करे शांत बस 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 कमून जमणार नाही म्हणतो येडाय का तू अरे आमचं गंटन सारखा असा सुंदर गोंडस आहे का आपल्या गावात येडे सुंदर गोंडस सगळं झालं मग त्याची हाईट बघ मुलगी त्याच्यापेक्षा उंच असली मग काय करायचं अरे हा ठीक आहे हाईट कमी आहे केस नाही तर थोडं चालले तर दाढी बिडी मिशे थोडासा आहे थोडासा आजम दिसतो तो पण आता ठीक आहे ना चांगलं आहे ना भेटन त्याला त्याला काय एवढं अरे पण मी काय म्हणतो पोरीची हाईट याची हाईट करायचं काय त्यासाठी काय पर्याय असेल ना आहे ना
मोडणार नाही ते आले ना बघायला एक आपल्याकडे गोळी गोळी हा अशी गोळी खाल्ली ना गोळी कचा कचा हाईट वाढते एक फूट हा एका गोळीत एक फूट एका गोळीत एक फूट ती पण कचा कचा एकदम भाई हा एक तासात एक तासाच्या आत म्हटलं तरी चालल पण भाईया उंच पोरा तू बघ मग विचार कर पोरगी काय हाईटची असं साधारण विचार बघ तू म्हणजे नाही का फोटो भेटू तुला अंदाजी ना आल्यावर किती ती आले का बघितलं बघितलं गोळी सोडून द्यायची बघ उस्तर चहा पाणी उस्तर भास्केने काचकेने केलं वजन बिजन तर वाढतच पण हाईट भाई आहे लगेच मॅचिंग मॅच मला तीन गोळ्या आणायचे तीन मला तीन फूट हाईट वाढवायची तीन फूट तीन फूट तुझ्याकडे किती पैसे आता 100 रुपये 100 रुपये येईन का वरचे लक्षण का तू हा टाकेन लागले कमी जास्त माझ्याकडून घ्या बघू 100 तर मग तीन गोळ्या तीन गोळ्या एवढं लेव आता मग तू दोनच घे ना दे माझे पैसे परत नाही नाही तीन तीन ठीक आहे तीन धनु हा ठीक आहे काय अडचण नाही भैया आणतो ना मी घेऊन येतो आम्ही नाही नाही ते काम कर ती तुझ्याकडची होती ना ती पारो दिवशी घेतलेली ती दे ना त्याला बरोबर हा मी दुसरी घेऊन येऊ आम्ही नवीन फ्रेश आणतो आम्हाला तुला घे आता ह्या देताल ती ते एकच आहे एक तर खा मी एक फुटात तर बघू आपण म्हणजे नाही का पोरीपेक्षा नाही म्हटलं तरी इथं असं इथं नाही असं खांद्यापर्यंत येशी ना हा चालेल हा चालेल लगेच ना कहू पोरगी आल्यावर पाणी बिनी पी मग का हा चाल आण तू दळण गोया तुझ्या सावका जा हा द्या म्हण जा होय बे काय बोलू आम्हाला नंतर अय हा शायला कुठं शोधव आता या पाहुण्याला ते सरपंच कुठं राहतात तुम्हाला सरपंचाकडे जायचंय का हो म्हणजे तुम्ही त्या सुरगीच्या कामासाठी आले का हो अहो बरं झालं बरं झालं मला आहे ना त्यांनीच पाठवलं ते म्हणले पाहुणे येणार आहे जा फाट्यावर त्यांना घेऊन या काय आपली पोरगी ना थोडीशी ना भोसर आहे ते म्हणले चांगली सोयरी आहे दाखवतो तुम्हाला असं आहे अहो मग तुमची पोरगी ना नशीब काढतो तुमच्या पोरीने तुम्हाला सांगतो असा राजबिंडा पोरगा आहे तुम्हाला सांगतो उगे ना त्याच्या पेनातली शाही संपली नाही तर पोरगा कलेक्टरच होणार होत तुम्हाला सांगतो हा मग राणीवाणी राजकारण ती राणीवाणी तुम्हाला सांगतो असं का मग तुम्हाला सांगतो गावातला एक नंबर पोरगा आहे तुम्हाला सांगतो कुठलं व्यसन नाही काही नाही एवढं काय आमच्या सरपंचांना जर गरज पडली ना तर त्याच्याकडून सल्ला घेतात काही बी हा मग काय पोरगा असून मग तो मग नाही आपल्याला सोयरी पक्कीच करायची अहो तुम्ही पक्कीच करून जा सोयरी चला चला पटला म्हणजे बरं होईल पाहुण्याला माझ्या डोक्याचं तरी ताप जाईल कशी बी भोळी साडी जरी भेटली ना याचं सोयी लागेल सांगितलं फोनवर आला पोरगी भोळी आहे याचं स्थळ सुचवलं ना मी नाही बरं झालं चांगल्या पोरगेला असतं मी याला देऊन असं ते काय नाही सांभाळून घेऊ आम्ही पण याचं पोट भरलं ना तरी बाद झालं बाकी नाही दुसरं चिंता थापून घाली द्यायला बस बस गंटन कुमार नवर देऊ कुठे मेकअप चालू आहे आतमध्ये बोला बोला गंटनला बोलवा गणेश हे गणेश आईला काय लाजत आहे काय लाजत आहे तोंडाला पाहुणार लावली कटिंग कटिंगला पैसे दिले तुला कपडे बदल म्हणलो होते हे काय केले तो कटिंगला गेलो टिल्याकडं मग लय गर्दी संध्याकाळी पावडर अशी कम लावली बस मग लावली आणि पावडर चढा बस सापडा ना मग काय लावलो तो तिने तुम्ही कॅरम खेळता ते लावलं अरे तोंड उलन ना तिने काळा भंगार तोंड पडन ती पूस हा नको गोरा दिसतोय मी लय पांढरा झाले भाऊ आहे ते पांढरे झाले नाही काय नाही तू गोरा नाही तू भोरा दिसतोय तेवढं पोरीला आवडेल सरपंच मला नाही वाटत बघायचा कार्यक्रम होईल म्हणून बाबा ऐकतच नाही राव माझ्या दरबार दरबार याच्या मुळे पाहुणे मागत आले तुम्ही हटकन लावी तर काही ना काही मी शकमी कर म्हणतो मी शकमी नाही केले टिल्याकडे गर्दी तुला संध्याकाळी डेपुटी कसला वास आला राम 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 या या बस घर सांभाळ काही प्रॉब्लेम आहे श्यामराव होता श्यामराव असल्यावर काय घर सांभाळला ठेवलं होतं तिथे काही तकलीफ तर नाही झाली नाही त्यांनी प्रवास नाही काय नाही त्यांनी एकदम मस्त व्यवस्थित घेऊन आले आणि बरंच काय सांगितलं बरोबर काय काय सांगितलं नाही आपलं गंटन चांगलं आहे म्हटलं हुशार आहे एकदम नाही श्याम श्याम नाही तसं करायचं म्हणजे तुमची पूर्वी राजकारण राजचित नाही पोरा बाबतीत तुम्ही काळजीच करू नका गावात बी असा पोरगा नाही सरपंच मी काय म्हणतो पोराला जरा बोला ना बाहेर हसले ना तुम्ही पण मला अजून सगळ्या जण लहानच समजत येत पुढे सरपंच बस मीच आहे ना बरं देऊ माझ्या सोयरीकीच कार्यक्रमात पाहत होतो का कळत नाही तुला रे घंटे माझ्या नाव कशाला पावती भाडी तो रे तिथं कशाला आळ घेतो तुला सांगितलं सकाळी घुगऱ्यानो खालून अजिबात खालून वर दोन्ही आवाज नाही करायचा का विचारतो मला काय विचारत असलं तर काम म्हणला काय करता मी गावात कोणीचे काय काम सांगणार ना सगळं करतो मी
बॉम्बस्फोट चालू केला बघायले पावलं गुण मरून मरत काय काय अरे गप ना बाबा ते बघायला आले तुला नाही काय लावले तो बॉम्बस्फोट तुला ते बघायला आले तर ऐकायला नाही आले जरा नीट अरे तू सकाळ सकाळ जाता येत नाही का पोटात धरून बसतो काय ठेवायचं माले का तू तुम्ही काय बघत अस तुम्हाला नाही होत का कधी सकाळी संडास नाही दीड मीटर कापड पाडलो आणि आवाज काली ता नाही दगता चव घालू नको आपल्या घरात घरात चलू दे तेवढं सांगतो गप बस नाही म्हटलं अजून त्याच्या व्यतिरिक्त काय करता का जर पैसे बिसे कमवायचं काय असं काही मग गावात करतो काम यांची गुरा चारायला नाही समजा मग सरपंच वहिनी म्हणतेत की अयो मी जाऊन येतो काय झालं रे बुडी बेन खाते आबाळ गबाळ सरपंच तुम्हाला म्हणलं होतं निवांत बोले पाहुणे संध्याकाळी म्हणजे सकाळ त्याचा भरोसा नसतो मला माहिती आला 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 एकदा हात धुतले काय सरकून बस जरा साबण लावले ना हाताला हुशार आहे एकदम सगळं कळत त्याला साबण बिबन सगळं ते नाही म्हणजे सरपंच बाई म्हणले तर दळण आण दळण आणलं ते देत 2-5 रुपये चाऊमिन खायला काम तास कोणी काम सांगितलं केलं मग देते पैसे कधीच कोणाला नाही म्हणत नाही फार आज्ञाधारक मुलगा आहे पाहुणे तुम्ही कामाची चिंताच करू नका माझ्याकडे एवढे खंडे भरगुर आहेत ना सगळे त्याच्या जीवर येत म्हणजे धार काढू दूध म्हणू नका काय म्हणू नका सगळं शेणासहित सगळं करते तुमच्या पोरीला अजिबात पण हे यांना झालं तरी काय असं लांब जाऊ नको पाहुण्याला जायचंय लवकर ये अरे कवर वाट बघते तू 27 वेळा गेलाय आतापर्यंत शेवटचा मुक्काम शेवट असं खाल्लं तरी काय होत तो पाहुणे कटळले आता नाही शेवट 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 सरपंच आता नाही सोचवत चला अहो आला असतो शेवटचं होत वावरातच बसू चला काय वावरात बसू काय तिथंच उत्तर घेऊ तिथंच बस 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 खाली बस बस हे पोटी हागतदारी सोयरी जोळायची वेळ आली रामायवर सरपंच तुम्हाला सांगितलं होतं मी असेच पोरी लावले तिने वाटत आभारा मला माहिती आहे सोयरी किती बरं पाहुणे एक घंटे ते पाहुण्याला जायचंय 2-3 प्रश्न उत्तर दे त्यांचे म्हणजे ते बघून जाते तुला हा चालेल ना विचारा काय विचारायचं अहो तुमचं नाव तरी किती तरी सांगा मग गंटन कुमार झुके का नाही साला खाली बस खाली बस खाली बसून मी आवाज येतोय वर उठ नको लय पाहुणे तुला बघते पळते दुसरा विचार एखादा वय काय तुमचं दे पोटी सांगा ना लय मोठा नाहीये तो आता काहीतरी मला वाटतंय 25-26 लागलंय असं होय ते वय तोंडावून तरी वाटत असलं ना एवढं वय नाही बरं 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 पुरे सांभाळतील का नीट हा मग सांभाळीन झालं का विचारला प्रश्न पोरगा बघितलं तुम्ही चांगला आहे पोरगा पोरग बघितलं हो पण मला काय खरं वाटत नाही मला नाही द्यायची याला पोरगी मी चाललो डेप्युटी मा सासऱ्याला थांबवला तुझा भाऊ दे लय गडबड नको करू बघितलंय पाहुणे तुला मी सांगतो पाहुण्याला हो डेप्युटी त्याला थांबव बर केलं ते भरलेलं गोटात घालीन डोक्यात माही पोरगी काय एवढी बी येडी नाही मला द्यायची थांबला इथे आईलो पोहत खा लिंबू बिंबू पिऊन गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा करत्यात खोड्यानं घालत्यात कार्या अंगावर आल्यावर मारत्यात उड्या काळीच सशाच भिडत्यात वाघाला सांगत्यात शाबाशी खाऊन टोला लगत नाही यांच्या कुणी नादी अतून फटके वरून खादी अशी ही अशी ही।